नमस्कार. आज 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. लोकमान्य टिळक एका मराठी कुटुंबात महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखले या गावी जन्मले व त्यांचे बालपण देखील येथेच गेले. लहानपणापासून टिळकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झालेली होती. टिळक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत. टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतातील लोकांमध्ये रुजवली आणि म्हणून इंग्रजांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणून संबोधले. टिळकांनी इंग्रज शासनाविरुद्ध बंड पुकारली, ज्यामुळे इंग्रजांनी त्यांना 6 वर्षासाठी कारावासाची शिक्षा सुनावली. मंडालेच्या तुरुंगात 6 वर्षाची शिक्षा भोगत असताना लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. लोकांना एकत्र आणून राष्ट्राविषयीची भावना निर्माण करण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करणे सुरू केले. बाळ गंगाधर टिळक यांना आधुनिक भारत आणि आशियाई राष्ट्रवादाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे महान व्यक्तिमत्व लोकमान्य टिळक यांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी आजारपणामुळे निधन झाले. आपला देश भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारी आणि विचारवंतांनी आपले जीवन समर्पित केले आणि त्यापैकीच एक लोकमान्य टिळक होते. अशा थोर व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन. थँक्यू.